लातूर जिल्ह्यातल्या जळकोर तालुक्यामध्ये आत्नूर गव्हाण या गावच्या मातंग समाजाच्या कुटुंबाला एका मुलाला जातीवाचक शिवीगाळ करत त्याला मारहाण करण्यात आलेली आहे. आणि या सर्व प्रकार घडला असता त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे, मात्र इथल्या पोलीस प्रशासनानं याची दखल घेतलेली नाही. अद्याप आरोपी हे मोकाट फिरत आहेत, या आरोपींना शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून ते आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या भावना आपण या ठिकाणी जाणून घेऊया. नेमका प्रकार तुझ्यासोबत काय घडला? मी शेताकडे निघालो होतो. मेहबूब फिरोज मेहबूब मुंजावर यांची मोटरसायकल रस्त्यावर होती, त्याला थोडं भाऊ सोडं गाडी साईडला काढ रे म्हणल्यानं तुझी ग्रह म्हणण्याची काय औकात रे म्हणून मला शिवीगाळ करून मला मारहाण केली. त्या माझी आजी माझ्याजवळ असताना ते सोडवण्याचा प्रयत्न केले, तिला पण मारहाण केली आजीला. मग नंतर मला जीवी मारायची धमकी दिली, तू या गावातला नाहीस, तू या गावामध्ये राहू नकोस असं बोलून तू इथं जर पुन्हा दिसला तर तुला ठार मारून टाकीन अशी धमकी दिली आम्हाला. मग आम्ही त्यांचा एवढं मार खाऊन आम्ही घरा निघून गेलो. मग संध्याकाळी मी भवानी मंदिराकडे आराध्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो होतो. नऊच्या सुमारास फिरोज महबूब मुंजावर आणि त्यांचे साथीदार आणि त्याचे आई वडील आम्हाला बोलले की तू या गावातला नाहीस, तुला सांगितलं होतं ना इथं राहू नकोस असं बोलून त्याने आणि डबल आम्हाला मारहाण केली. मग आमच्या घरी कळालं, मग आजी आजोबा आई त्यांना मला सोडवण्यासाठी आले होते घरून. मग त्यांना पण फिरोज महबूब मुंजावर यांचे वडील महबूब मुंजावर यांनी मारहाण केली आणि बोलले की मारू रे मारू ढेड मांगे आवला, ये क्या करेगे गोबर निकालने का आवला, हमारा सऊदी का पैसा है, इसे मारू ते सगळे मारून आम्हाला मारून धमकी देऊन आता केस माग डबल आम 14-16 तारखेला एफ आय आर फाटलेला आहे. आज 5 तारीख आहे तरी आरोपी अटक नाहीत, तरी आम्ही उपोषणला तयार आहोत. आरोपी अटक झाले नाहीत म्हणून उपोषण करत आहोत आणि आरोपी अटक झाली पाहिजे. जेव्हापर्यंत आरोपी अटक झाली नाही तर आम्ही उपोषण उठणार नाही. आणि माझं कॉलेज उदगीरला BSC फर्स्ट इयरचं कॉलेज चालू आहे माझं, मला उदगीरला शिक्षणाला पण जाता येत नाही. ते आरोपी मोकाट फिरत असल्याने आम्हाला धमक्या देत आहेत की तू उदगीरला आल्यावर तुला खतम मारतो, तुला ठार मारतो, केस माघार घे असं बोलत आहेत. त्यांचे आई वडील आमच्या घरापुढून मोकाट फिरत आहेत, कात्या कुराड आहे त्यांनी घेऊन फिरत आहेत, केस माघार घे नाही तर तुला जीव मारून असं धमकी देत आहेत. शेताकडे जाताना ते अडीच एकर होती मोटरसायकल, त्या काढ म्हणजे नाताला 2-3 चपटे हाणले, एक गाल पिळलं. मी असं का मारलेलं म्हणजे जा बाई जा म्हणजे संध्याकाळी लेकरला कार्यक्रमापाशी जाऊन तिथे धमकी देऊन मारली म्हणून आम्हाला कळालं आणि आम्ही सोडवाय गेलो. मरसंगीच्या पोराने ते लाद घातलं, इनाईच्या पोराने असं वरून चापट हाणलं, मी उलटून पडलो. 2-4 माणसाने भुक्या घातल्या, तिथे 10-12 माणूस होतं, कोण सोडले कोण नाही ते आडवं पडल्यावर मला काय माहित नाही. आता इथून धमकी देऊ राहत की आम्हाला तुम्ही कसलं करता ते घे, केस तुझ्या पशी आहे ते केस घ्यायचं तुझ्या हातात आहे, केस घेतीस का घेण्याचं वापस म्हणून अशी धमकी देऊ राहत. आम्हाला भी वाटायला हिंडा फिरायला, आम्हाला कुठे हिंडू देण्यात गेल्या ते लोक. मुलगा भवानीचा कार्यक्रम बघायला गेला होता, तिथं आम्हाला असं दुसऱ्यानं सांगितलं तुमच्या मुलाला मारहाण करल्यात म्हणून आम्ही गेलतो, जा आपल्या आपल्या मुलाला घेऊन येऊ म्हणून आम्हाला बघितले ती लेकरा सोडून आमच्या अंगावर पडून मारलेली, कुठे बी अवघड जागी लाता बुक्या घातले, तिथून धेड मांगे आवला, इसकी क्या अवकात आहे बजारू हमारे पैसे हमारे पास होती का पैसा असं म्हणून मारले आम्हाला. अजून बी कामाला जाताना आम्हाला भीती वाटलाय, मुलगा शाळेला जायचं थांबलाय. फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात मागासवर्गीयावर दिवसेंदिवस अन्याय अत्याचार होतच आहे. लातूर जिल्ह्यातल्या जळकोर तालुक्यातील आत्नूर गावात या गावी असाच एक प्रकार घडला. 17 वर्षाच्या मागासवर्गीय मुलाने आरे कारे का बोलले म्हणून मुस्लिम समाजाच्या युवकाने त्याला शेतात मारहाण केली. दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची. गावात दुर्गा उत्सव होता, हा दुर्गा उत्सव पाहण्यासाठी गेलेल्या या तरुणाला फिरोज मुंजेवार, जाफर भांडे, महबूब मुंजेवार, दिलदार मुंजेवार, शाहरुख तांबोळी, फारूक तांबोळी, अल्ताफ अत्तार, रमजान मुंजेवार, सल्लाउद्दीन मुंजेवार, फैयाज मुंजेवार व अजरुद्दीन तांबोळी या लोकांनी मारहाण केली. सोडवण्यासाठी आलेल्या महिलांना व पुरुषांना यांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. दिनांक 16 ऑक्टोबर 2018 रोजी
अन्यायग्रस्त कुटुंबियांच्या वतीने जळकोट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. क्रमांक 180/2018 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा मागे घ्या म्हणून संबंधित आरोपी हे हातामध्ये तलवार काट्या चाकू घेऊन वारंवार त्यांच्या घरासमोर जमून अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करत आहेत व भयावह वातावरण निर्माण करत आहेत. आरोपींना अद्याप अटक झालेली नसून हे आरोपी आता भीतीचे वातावरण निर्माण करून संबंधितांना धोका निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. म्हणून हे कुटुंब आता जळकोट पंचायत समितीच्या समोर आमरण उपोषणाला बसले आहे. इथे तरी न्याय मिळतो का हे पाहणं गरजेचं. गुन्हा नोंद होऊनही आरोपी मोकाट फिरत आहेत. या आरोपीपासून फिर्यादी व फिर्यादीच्या नातेवाईकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. भयभीत झालेल्या या कुटुंबाला संरक्षणाची फार गरज आहे. संबंधित आरोपीला त्वरित अटक करून योग्य ती सजा व्हावी अशी उपोषणकर्त्याची अपेक्षा आहे. कॅमेरामॅन रुपेश गायकवाडसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, जळकोट.